हे तुम्ही फर्स्ट टाइम बघितलं कारण की गंडोलामध्ये बसून आपण ॲनिमल्स पण बघू शकतो. Don't wanna sleep in, cause I got something to prove. I gotta take what I hate and finally make a move. I think of you and all the shit you don't do. Well, I'ma make hella sure that I don't become you. Ha! Have no regrets, yeah. हाय हॅलो नमस्कार, मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, आम्ही आत्ता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधला डेली रुटीन, लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा, आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो जसं की तुम्हाला माहिती आहे, आम्ही आत्ता आलो आहोत नॉर्थ शॉपिंगच्या इथे. आणि मी तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण झू बघायला जाणार आहोत सगळ्यात मोठं. सो तिथे आलो आहोत आणि गाडी आत्ताच आम्ही पार्क केली इथे पार्किंगमध्ये. आणि तुम्ही बघू शकता इथे खूप जास्त गर्दी आहे कारण आज ईस्टर डे आहे, शनिवार आहे त्यात. आणि एवढी गर्दी आहे ना, तुम्हाला मी दाखवते क्यू इतकी मोठी आहे. तर आता बराच वेळ लागणार आहे सगळ्या राईड्स वगैरे खेळायला, पण वेट करावं लागणार आहे. तर चला आता तिकीट्स वगैरे काढूया आपण, आणि नंतर तुमच्याबरोबर सगळं शेअर करणारच आहे इथलं. आय होप तुम्हाला पण ते खूप जास्त आवडेल बघायला. सो चला. तर इथे तुम्ही बघू शकता गर्दी बघा किती आहे, खूप मोठी अशी क्यू आहे. तो आप भी भीड़ में खड़े हो जाइए. सो आता आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि एवढी बापरे गर्दी आहे आणि इतकं छान डेकोरेशन केलेलं आहे ना ईस्टर निमित्त. सो तुम्ही बघू शकता माझ्या मागे खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे, सगळे एग्ज च केलेलं आहे. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. आणि भरपूर साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत, ते तर मी तुमच्याबरोबर शेअर करेलच, पण पहिल्यांदा आपण झू मधले झू बघणार आहोत नाही का. सो पहिल्यांदा आपण झू बघणार आहोत. सो इथे तुम्ही बघू शकता इकडे आहे आपलं पहिल्यांदा झू, आणि नंतर मग पुढे जाऊन बाकीच्या पण ऍक्टिव्हिटी आहेत. सो त्यांनी आहे ना असं इथे मॅप सुद्धा दिलेला आहे की कुठे काय काय आहे, कारण हे खूप जास्त मोठं आहे त्यामुळे. सो आता एंट्री केलंच ना, इथे आम्हाला दिसलेले आहेत फर्स्ट अॅनिमल म्हणजे कॅमल. आणि तुम्ही बघू शकता कसे वेगळ्याच प्रकारचे आहेत नाही का हे. आपल्याकडे एका एक याचे असतात, हा एक पाठ असते, दोन आहेत, एकच पाठ असते. यांना किती दोन दोन आहेत आणि भरपूर सारे आहेत बघा ना, किती आहेत. आणि त्यांचा साईज पण केवढा मोठा आहे ना, आपल्याकडे असतात तेवढे एवढे मोठे नसतात नाही, चेहरा वगैरे पूर्ण किती मोठे एकदम. आपल्याकडे वाळवंटातले असतात ना इकडचे. बात सही आहे, थंडीतले त्यामुळे त्यांना केस केस पण भरपूर आहेत. आता इथे तुम्ही बघत असाल, आपण तिकडे तर कॅमल बघितलं, एकाच ठिकाणी ठेवलंय सगळ्यांना. आणि इकडे आहे बघा याक आहे इथे. सो तुम्ही बघू शकता, आणि याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला दाखवलं होतं ना, सो तो होता अमेरिकन बायसन म्हणजे अमेरिकन याक थोडक्यात, आणि हा आपला नॉर्मल याक. पण तो डेंजर होता, तो खूप डेंजर होता, थोडे नॉर्मल मोठा, हे थोडेसे छोटे छोटे. तो बघतोय आपल्याकडे काय बोलतात. सो आता थंडी खूपच वाजायला लागली म्हणून मी मस्त अशी टोपी वगैरे घातली आहे. आणि आता आपण इथे आलेलो आहोत एलिफंट बघायला, किती भारी आहे बघा ना तो, आणि किती मोठा आहे ना हा, बापरे. आणि या ना नेमकं व्हिकल आहे ना, एलिफंट खूप आवडतात आणि त्याच वेळेस बरोबर ती झोपली आहे आता. ठीक आहे, म्हणून व्हिडिओ मध्ये बघेल ती नंतर नाही का.
तर आता आम्ही एलिफंट वगैरे बघितलं आणि आता पुढे चाललोय. सो तू आम्हाला ना इथे एक छोटस असं तळ लागलं आणि ते ना पूर्ण फ्रोझन झालंय, पूर्ण फुल बर्फ झालाय त्याच्यावर, नाही का, त्या लेकचा पूर्ण. कसलंच भारी दिसते, म्हणजे केवढी थंडी आहे बघा. सो आता आपण आलेलो आहोत सफारी सेक्शन मध्ये आणि आतमध्ये आहे गंडोला राईड, जी आपण स्वित्झर्लंडला केली होती. मला स्वित्झर्लंडची आठवण आली, नाही का, पण इथं गंडोला राईड मधून आपल्याला अॅनिमल्स दिसणार आहेत. हो, हे खूप छान आहे की गंडोला राईड करता करता आपल्याला मस्त खाली अॅनिमल्स सुद्धा दिसणार आहेत. आपण गंडोला राईड मध्ये बसलेलो आहोत आणि एकदम भारी वाटते. आता छान ऊन पण आलंय, नाही का, मस्त सनी झालेलं आहे. कसं वाटतंय? भारी भारी, मस्त, एकदम भारी वाटते आणि भीती पण वाटते एकदम, नाही का, खूप उंचावर, खूप उंचावर आणि थोडं अजून पुढे गेले ना आपल्याला अॅनिमल सुद्धा दिसतील. ते अजून थोडं खाली खाली जातात, एकदम क्लोज घेऊन जातील आपल्याला. हो का, आणि भरपूर मोठी आहे ना गंडोला राईड. आपला हाफ राऊंड तर झालेला आहे, अजून आहे. आणि हे तुम्ही फर्स्ट टाइम बघितलं खरं की गंडोला मध्ये बसून आपण अॅनिमल्स पण बघू शकतो. आणि आता जिराफ येतोय बघा, एवढं भारी दिसतो ना, म्हणजे मला तर खरं गंडोला मधून जिराफच बघायचा होता. Thank you.
खतरनाक दिख रहा है ना ये, काय खतरनाक दिसते, शपत काय लोक बघ ना त्याचा walking. Oh, it's walking. Precis som lejon gör. Det är female och male. Kan de faktiskt vila 20 timmar per dygn. सो आता आम्ही टायगर बघायला आलो आणि टायगर इथं बघू शकता, दोन टायगर आहेत पण दोघं पण झोपलेले आहेत. काय का इकडे बघ टायगर, टायगर कसं करतो टायगर. तर आता आम्ही आलेलो आहोत पहिल्यांदा बामसीज वर्ल्ड मध्ये, जिथे सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत, सफारी राईड्स आणि रोलर कोस्टर वगैरे या भरपूर राईड्स आहेत. सो चला आता तुम्ही बघू शकता इथे भरपूर गर्दी आहे राईड्स साठी. आता आम्ही इथे ना एक राईड खेळायला आलो आहे, तर ती आहे ना लहान मुलांसाठी आहे. तुम्ही बघू शकता अशी छोटीशी अशी ट्रेन आहे आणि तसंच आपण बसायचं आणि एक मस्त राऊंड मारायचा. तर विहिका बरोबर आम्ही बसणार आहोत आता तिघं पण. चला आपल्याला कुठली ट्रेन मिळते बघूया कुठला कलर. ती बघा ना कशी चालवतीये. आता आम्ही इथे आलेलो आहोत सगळ्यात डेंजरस अशी रोलर कोस्टर, आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता ही आहे ती राईड रोलर कोस्टर. आणि खरं तर मी नाही जाते कारण विहिका पण माझ्याबरोबर आहे, सो तिला तर ऑब्व्हियसली काही अलाउड नाही आहे, पण मी पण तिच्याबरोबर थांबते इथे. पण विक्रांत आणि विक्रांतचे फ्रेंड असे जात आहेत, सो तुम्हाला मी दाखवते. आणि रोलर कोस्टर राईडचा एक्सपिरियन्स त्यांना आल्यावर विचारू, म्हणजे गंडोला राईडमधून पण आम्हाला एवढं डेंजरस दिसत होतं ना ते. सो आत्ता पण खरं खूप डेंजर आहे म्हणजे बाहेरून बघताना, तर आता काय माहिती त्यांना काय वाटेल. तर चला आपण त्यांना दाखवते मी तुम्हाला आधी. सो तुम्ही इथे बघू शकता इथे विक्रांत आणि फ्रेंड चालले. खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. डेंजर पण डेंजर होती ना, हो ना, डेंजर. बाप रे, बस हवा निकल गई. तुमचे केस पण असे उभे राहिले तू, हो ना, जायचंय का? आणि आता शिवानी गेली आहे, बघ आता तिचा एक्सपिरियन्स कसा आहे आणि कसं फील होतंय तिला. मला तर खूप डेंजर वाटलं, बघूया. Yeah.
चक्कर चक्कर, अरे मुझे चक्कर आने लग गया। कैसा लगा, कैसा लगा? शॉक मध्ये, शॉक मध्ये। मुझे अपने घर जाना है। Oh,